नमस्कार मंडळी, मी अमोल दुर्गाडे। आज आपण केंजळगडाला भेट देण्यासाठी जाणार आहोत। त्यापूर्वी केंजळगडाचा आपण इतिहास जाणून घेऊ। केंजळगड हा तब्बल 4,500 फूट उंचीवर वसलेला रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगर रांगांच्या एका उंच नाकावर वसलेला आहे। 12व्या शतकामध्ये भोज राजाने केंजळगडाची निर्मिती केली। इसवी सन 1648 मध्ये हा किल्ला आदिलशहाच्या अधिपत्याखाली आला। वाई आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आले होते, मात्र केंजळगड अजूनही त्यांच्या ताब्यामध्ये आला नव्हता। म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठविल्या आणि 24 एप्रिल 1674 मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला। पुढे 1701 मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला, मात्र लगेच एका वर्षाने म्हणजेच 1702 मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला। हाय, आज आपण आलो आहोत केंजळगडाकडे। केंजळगड हा पुण्यापासून साधारण 80 किलोमीटर अंतरावरती येतो आणि पुण्यामधून तुम्ही भोर मार्गी केंजळगड हा मार्गी येऊ शकता। आणि भोरपासून आपण इकडे केंजळगडाकडे आल्यानंतरनी आपल्या इथे 2 गड आहेत, एक रायरेश्वर आणि एक केंजळगड। असे तुम्ही इथं आल्यानंतरनी 2 गडांना व्हिजिट देऊ शकता। रायरेश्वरचं तर आपल्याला माहितीच आहे, महाराजांनी शपथ घेतलेले हा रायरेश्वर त्यामुळे फेमस आहे आणि त्याच्या शेजारी एक केंजळगड आहे। तर आज आपण ह्या इथे आल्यानंतर 2 गड कव्हर होऊ शकतात। तर आपण आज फक्त केंजळगड बघणार आहोत। केंजळगडासाठी स्पेशल आम्ही आज प्लॅन बनवला आहोत, तर त्यासाठी आपण आज केंजळगडाला भेट देणार आहोत। तर चला आपण बघूया केंजळगडा। आल्यानंतर किल्ल्याच्या वरती जाताना मधोमध भागी आल्यानंतर दोन रोड लागतात आपल्याला। इकडे एक कच्चा रोड जातो, हा केंजळगडाकडे जातो आणि हा एक डांबरी गेलेला आहे ह्या बाजूनी, हा आहे ना रायरेश्वरला जातो। तर इथं आल्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला केंजळगडाकडे ह्या साईडला जायचं आहे। इथे आल्यानंतर लेफ्ट साईडला हा कच्चा रोड जातो। तर आज चला आपण जाऊया। मंडळी, तुम्ही पाहू शकता गडाच्या पायथ्याशी सुंदर क्रिकेटचा डाव पडलेला आहे। आपण आलो आहोत केंजळगडाच्या मध्यभागी। अजून वर पोहोचलो नाहीये, पण सप्टेंबर ऑक्टोबर चालू आहे, त्यामुळे ऑक्टोबर हिटचा महिना आहे त्याच्यामुळे, आणि घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर हिट आज चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर आमचा घाम निघालेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही थांबलो आहोत मध्ये। आणि पाऊस पण पडून गेला आहे त्याच्यामुळे तू बघू शकता तो रस्ता एकदम घसरटा झालेला आहे। तर मध्ये इथेच एक गुहा आहे, त्या गुहेबद्दल खाली आम्हाला एक बाबा बोलले की ते गुहा खूप मोठी आहे, आतमध्ये कोण जात का नाही जात हे माहीत नाही आम्हाला, पण ते म्हणले आतमध्ये प्राणी वगैरे राहतात। हा, आणि म्हणजे असं गुहा खूप मोठी आहे, त्या गुहेची अशी लांबी आतमध्ये एक साधारण 150 ते 200 फूट आहे। तर आता आपण बघूया।
आतमध्ये आल्यानंतर मी एक माणूस उभा राहील असे एक 5-5.5 फुटाचं मोठी गो आहे आणि आतमध्ये खूप लांब दिसते गो. आतमध्ये तुम्ही बघू शकता, जर आतमध्ये आपण जाऊ शकतो पण आपल्याकडे बॅटरी नाही त्याच्यामुळे जास्त आतमध्ये जाण्याचा आपण पण प्रयत्न करू नका. आम्ही पण करत नाहीये. तिथून आतमध्ये खूप लांब दिसते, आतमध्ये कोणतरी गेलंय असं जाणवतंय. का तर इथं थोडस पायाचे वन वगैरे उठलेले आहेत त्याच्यामुळे. पण ह्या गो तुम्ही केंजळगडावरती आल्यावरती ह्या गुहेला नक्की भेट द्या. हा तर बघू शकता बाहेर किती लांब गुहा आहे. तर वरून पाणी पण पडत आहे, वरतून पावसाळ्यामध्ये इथे पाणी पडत आहे. आणि साधारण नाईट ट्रेकिंगला आल्यानंतर मी आयथिंक इथे कोणीतरी कॅम्पिंग करून स्वयंपाक वगैरे बनवलेला दिसतोय. तर आता आपण जाणार आहोत केंद्रगडावर. विश्रांती करत आहोत. विश्रांती बरोबर आम्ही मूग आणि मूग डाळ आणि फरसाण वगैरे आणल्यात. आणि सुयोग बघा, सुयोग आता खात आहेत, भडन आणलं आहे. आणि बघू शकता समोर एकदम भारी रमणीय दृश्य आहे. इथं बसून असं काहीतरी खाणं म्हणजे एकदम भारी. तुम्ही पण येऊन हाचा अनुभव घेऊ शकता. आणि हे आणलेले प्लॅस्टिकचे कागद, पाण्याच्या बॉटल ह्या तुम्ही जातानी परत बॅगेमध्ये संपल्यानंतर इकडे तिकडे न टाकता बॅगेमध्ये परत माघारी नेऊन डस्टबिनमध्ये टाकावे. का तर आपले गडावरती भरपूर गडप्रेमी येतात, पण येताना बरंच बॉटल प्लास्टिकचा कचरा घेऊन येतात, पण त्या काळजी घेऊन परत माघारीच घेऊन जात नाहीत. त्या संपल्यानंतर इकडे तिकडे आजूबाजूला टाकून देतात. तर तसं न करता माघारी घेऊन जावे. हा समोर दिसतोय ना तो रायरेश्वर आहे. ह्या छोट्या छोट्या गाड्या दिसत असतील तुम्हाला पार्किंग केलेल्या. ह्या गाड्या पार्किंग करून ते समोरून वॉटरफॉल दिसतोय. त्या वॉटरफॉलच्या तिथून वरती गेले की रायरेश्वर आणि केंजळ. आता आम्ही केंजळगडावरती उभा आहोत. हे बघू शकता आपण चुन्याचा गाणा. हे असे गाणे प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला दिसतात. तर ह्या किल्ल्यावरती पण आहे बऱ्याच किल्ल्यांवरचे वरील गाणे असे हे झालेत, उद्ध्वस्त झालेत किंवा तुटलेत. पण हे अजून आहे तसंच शाबूत आहे. तर बघा तुम्ही दिले चुन्याचा गाणा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.